आता वळूयात पुढच्या मोठ्या बातमीकडे. महाशक्ती सोबत असताना जुनी पेन्शन योजना लागू का करत नाहीये हा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलाय. फडणवीस आणि मिंधे सरकारनं जुनी पेन्शन लागू करावी असं सुद्धा उद्धव ठाकरे बोललेत. कर्मचाऱ्यांच्या पेन्शनचा भार उचलण्यासाठी आता महाशक्ती असल्यानं हा टोला सुद्धा त्यांनी लगावलेला आहे. सरकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत ते उभे आहेत असं सुद्धा ठाकरेंनी म्हटलंय. देशातील काही राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू केली आहे, मग फडणवीस आणि मिंधे सरकार याबद्दल आट्यापाट्या का खेळतंय असं सुद्धा ठाकरेंनी म्हटलंय. यावेळेस उद्धव ठाकरे यांनी नेमकं काय म्हटलं आपण सविस्तर पाहूयात. जुन्या पेन्शन योजनेसाठी सरकारी कर्मचारी संपावर गेलेत, सरकारला टाळं ठोकलंय. मग सरकारनं जुनी पेन्शन योजना लागू करायला काय हरकत आहे? मुख्य म्हणजे इतकी मोठी महाशक्ती पाठीशी आहे असं असताना सरकारला भार वाढण्याची चिंता नसावी. सरकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी आहे. फडणवीस मिंधे सरकार याबद्दल आट्यापाट्या का खेळतंय? जे हक्काचं आहे ते कर्मचाऱ्यांना मिळालंच पाहिजे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. शिंदे गटाच्या युक्तिवादात विसंगती असल्याचं घटनापीठानं आता म्हटलंय. जेठमलानी आणि साळवे यांच्या युक्तिवादात विसंगती असल्याचं निरीक्षण सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी नोंदवलं. दरम्यान उद्या कोर्टात पुन्हा एकदा सुनावणी होईल. उद्या तुषार मेहता आणि ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद होणार आहे. तुषार मेहता उद्या एक तास युक्तिवाद करतील आणि त्यानंतर कपिल सिब्बल यांचा युक्तिवादही होणार आहे. आजची सुनावणी ही पूर्णतः संपलेली आहे, मात्र आजच्या सुनावणीमधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दोन्ही वकिलांच्या निरीक्षणामध्ये विसंगती दिसली आहे.